महाराष्ट्रात कुणी काय करायचं ते अमित शहा ठरवतात, एकनाथ शिंदे अजित पवारांना काय मागायचं ते मागू दे, दिल्लीने डोळे वटारले तर त्यांना गप्प बसावं लागतं असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर अजितदादा आणि एकनाथ शिंदेंची उपयुक्तता संपल्यात जमा असल्याची टीका काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी केली आहे. चर्चेमध्ये काही मागू शकतात ना, राष्ट्रपतीपद मागू शकतात, आम्हाला राष्ट्रपतीपद पाहिजे, आम्हाला उपराष्ट्रपतीपद पाहिजे, यांचं काय तुम्ही फार मनावर घेऊ नका. शेवटी दिल्लीने डोळे वटारले की त्यांना गप्प बसावं लागेल. मग अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, हे स्वाभिमानी, त्यांचा स्वाभिमान जो आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे तो राहिलेला नाही, हे शरणागत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना जे हवं आहे ते मागतील. नाही मिळालं तरी सरकारमध्ये पडून राहतील. त्यांचा वापर केला, आता त्यांचं कार्य संपलेलं आहे. भविष्यामध्ये ह्या दोघांचे पक्ष फोडले आणि भारतीय जनता पक्षाने आपलं बहुमत स्थापन केलं तरी कोणाला आश्चर्य वाटणार नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा आणि एकनाथजी शिंदे, मला वाटतं यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा झालेली आहे. त्यांना सत्तेमध्ये मोदीजी आणि शहाजी यांच्या आशीर्वादानेच राहता येईल, अन्यथा ते काहीही करू शकणार नाहीत, ते विरोधही करणार नाहीत, करू शकत नाहीत आणि सत्ता नाही दिली तरी गपचूप बसण्याशिवाय मला वाटतं की यांच्याकडे कुठला पर्याय शिल्लक नाही.